एकीकडे काँग्रेस दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे, तर दुसरीकडे शरद पवार गट राष्ट्रवादी ही दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार आहे. शरद पवार गटही आक्रमक आहे. माझ्यासोबत सलील देशमुख आहे, शरद पवार गटाचे युवा नेते. सलील भाऊ, कधीपासून दौरा आहे, काय परिस्थिती आहे दुष्काळाची? लवकरच या आठवड्यापासून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आम्ही ज्या ज्या ठिकाणी दुष्काळाची भीषणता जाणून राहिली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचे प्रश्न समजून हे जे झोपलेलं सरकार आहे याला उठवण्याचा प्रयत्न केला. जरी आचारसंहिता चालू असेल तरी त्या ठिकाणी जे महत्त्वाचे विषय याच्यावर तुम्हाला बैठक घेता येते, याच्यावर तुम्हाला निर्णय घेता येते, अशा वेळेस आमच्यासारख्या जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा सर्वसाधारण सभा होते, इतर गोष्टी होतात, त्या ठिकाणी सरकारने गांभीर्याने या ठिकाणी या दुष्काळावर तोडगा काढला पाहिजे. मला आठवत नाही नागपूर जिल्ह्यामध्ये तरी किंवा विदर्भामध्ये कुठं बैठक झालेली. काय परिस्थिती आहे, कारण की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, बऱ्याच गावामध्ये वीज कापल्याच्याही तक्रारी आहे, पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची टंचाई आहे, काय परिस्थिती आहे दुष्काळाची? या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच बरेच ठिकाणी त्या ठिकाणी दाहकता आहे दुष्काळाची. पाण्याची परिस्थिती तर गंभीर आहे, बरेच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीरता आहे, त्याचबरोबर चाऱ्याची, जसं तुम्ही सांगितलं, बरेच गावांमध्ये चारा त्या ठिकाणी जनावरांना भेटून नाही राहिला. आता मागील काळामध्ये जर चारा छावण्या सुरू केल्या तर तशी परिस्थिती येऊ नये असं त्या ठिकाणी वाटून राहिलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जनावर पण वाचून ठेवायचे, टिकून ठेवायचे, याच्यासाठी पण सरकारने, त्या विभागांनी आणि त्या त्या ठिकाणी जे जे पालकमंत्री त्यांनी लवकर आढावा घेऊन याच्यावर निर्णय घेतले पाहिजे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विहिरीतलं पाणी कमी झाल्यामुळे फळबागांचं नुकसान होतं. आपल्याकडे संत्रा मोठा आहे, तुम्ही ज्या भागातनं जिल्हा परिषदेवर आले तिथे संत्रा आहे, मोसंबी आहे, काही भागामध्ये आंबा आहे, इतर फळपिकं आहे, भाजीपाल्याचंही नुकसान होत आहे. निश्चित रूपाने आपण पाल संत्रा मोसंबी विदर्भातल्या हे 2-3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आहे, मोठ्या प्रमाणात मोसंबी आहे. आता कापूस आणि सोयाबीनबद्दल तुम्हाला बोलायला नकोच, या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे काय भाव म्हणून ठेवलं आहे सरकारने. पण जे पीक आता हातातोंडाशी शेतकऱ्यांचे आलं आहे ते तरी कुठंतरी जपून ठेवणं आहे. ते म्हणजे ते पीक आता या ठिकाणी भाव मिळायला पाहिजे आणि ते पीक टिकून राहिलं पाहिजे, याच्यासाठी पाण्याचा वणवा किंवा पाण्याची अडचण नको, या ठिकाणी त्यांनी नियोजन चांगलं केलं पाहिजे. मागणी काय करणार सरकार? तुम्ही दुष्काळी भागाचा दौरा करणार, काँग्रेसचे नेतेही दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार आहे, तुम्ही मागणी काय करणार आहे सरकारकडे? मला वाटतं आता मागणी अशी मोगम मागणी किंवा तोंडी मागणी बरेच झाली या ठिकाणी. आता मी आकडे निहाय सगळ्या महसूल विभागाचे, कृषी विभागाकडनं सगळे आकडे निहाय घेऊन त्या ठिकाणी आम्ही सरकारला सादर करू आणि त्याच्यावर सरकारने गांभीर्याने त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. विदर्भात वेगवेगळ्या भागात पाहणी दौरे होणार आहे. नक्कीच, आम्ही असेल, आमचे पदाधिकारी असतील, ज्या ज्या जिल्ह्याचे आमचे पदाधिकारी आहे, आम्ही पण आता मतमोजणीच्या पुढे मागे, पण जरी मतमोजणी असेल 4 तारखेला तरी आम्ही त्या ठिकाणी आमच्या सातत्याने लोकांमध्ये संपर्क चालू आहे, दौरे चालू आहे आणि लोकांसोबत कनेक्ट कुठेही तुटला नाही. आणि त्याच पद्धतीने गावागावामध्ये जाऊन जिथं जिथं अडचणी येते लोक आम्हाला फोन करतात, पिण्याच्या पाण्याची अडचण असतात ते आम्हाला सांगतात. तर मधील काळामध्ये जिल्हा परिषदचे आम्ही काही पदाधिकारी, पाणी पुरवठ्याचे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये काही काही गावं त्या ठिकाणी केली होती, आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या, बाकी सगळे पदाधिकारी होते. तशाच पद्धतीचं आमचं काम चालू राहील. धन्यवाद. काँग्रेसच्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटही दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक आहे आणि आता दुष्काळी दौरे राष्ट्रवादीकडनं केले जाणार आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, युनियन मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.